नमस्कार विद्यार्थी मंडळी, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनेलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच भाग 39 पाहणार आहोत। याआधीचे भाग पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन याआधीचे सर्व भाग तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मागे झालेल्या पोलीस भरतीमधील महत्त्वाचे प्रश्न तसेच 2021 या वर्षीच्या ज्या काही चालू महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत त्यांचा या व्हिडिओमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। म्हणून हे सर्व प्रश्न पुढे होणाऱ्या पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। चला तर सुरू करूया। ऑल इंडिया रेडिओचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? जागतिक खेळ पत्रकार दिन केव्हा साजरा केला जातो? कोणत्या राज्यात आणि युके सरकारमध्ये ऍक्ट फॉर ग्रीन कार्यक्रमासाठी सामंजस्य करार झाला आहे? उत्तर प्रदेशचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनले आहेत? जनसहायक आपका सहायक हे ॲप कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? टिंबटिंब ही आदिवासी जमात मेळघाट डोंगर रांगांमध्ये बहुसंख्येने राहते? महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग कोणता? खालीलपैकी कोणत्या राज्यातून भीमा नदी वाहत नाही? समर्थ रामदासांची समाधी खालीलपैकी कुठे आहे? नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसले आहे? पहिली वसुंधरा परिषद कोठे भरली होती? भाषिक तत्वावर रचना झालेले भारतातील पहिले राज्य कोणते? कारगिल विजय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? कोणत्या देशाला औद्योगिक क्रांतीचे माहेरघर म्हटले जाते? अंड्याचे बाह्य कवच हे कशाने बनलेले असते? मानवी शरीरातील एकमेव पुन्हा विकसित होऊ शकणारा अवयव कोणता? ऑलिम्पिक खेळाचे आयोजन किती वर्षांतून एकदा केले जाते? भारताचे राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणते आहे? उपराष्ट्रपती हा कोणत्या सभेचा अध्यक्ष असतो? दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक कोणत्या कलमान्वये बोलवण्यात येते?
रामकृष्ण मिशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? देशबंधू या नावाने खालीलपैकी कोणास संबोधले जाई? एक अश्वशक्ती म्हणजे किती वॉट होय? सुधारणावादाचे आद्य प्रवर्तक अशा संबोधनाने कोणाचा गौरव केला जातो? हायकास्ट हिंदू वुमन हा सुप्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला आहे? तो नेहमीच उशिरा येतो या वाक्याचा काय ओळखा? मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा हे टिंबटिंब वाक्य आहे। कन्या हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास कोणते चिन्ह वापरले जाते? मनुष्य हा विचारशील प्राणी आहे। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, आशिया खंडामध्ये एकूण किती देश आहेत? तर योग्य उत्तर होते 50 देश। आजचा प्रश्न आहे, मानवी चेहऱ्यामध्ये एकूण किती हाडे असतात? उत्तर आम्हाला कमेंटमध्ये कळवायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा। चॅनलवर नवीन आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पोलीस भरतीच्या पुढील भागामध्ये। तोपर्यंत काळजी घ्या तुमचीही, घरातल्यांचीही, आणि अभ्यास चालू राहू द्या। धन्यवाद।